जनकल्याण रक्तपिढी थॅलेसेमियाच्या रुग्णांना मोफत रक्त देत आहे. गेल्या वर्षभरात म्हणजे 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीमध्ये जनकल्याण रक्तपिढीने सुमारे 2500 रक्ताच्या पिशव्या या मोफत समाजाकरता दिलेल्या आहेत. त्याकरता जो खर्च त्यांना आलेला आहे तो साधारणतः 60 लाख रुपये आहे. आता थॅलेसेमिया हा आजार दुधार आहे, त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की या रक्तदान करणे व रक्तदानाकरता लागणारा खर्च हा समाजाने उचलावा व त्याकरता योगदान करावं. त्याकरता जनकल्याण एक स्कीम जाहीर केली आहे, ज्याच्यामध्ये जनकल्याण रक्तपिढी आधीच एक न्याय ट्रस्ट आहे, त्यांच्याकडे ATGचं सर्टिफिकेट आहे, त्यांना त्याच्यामध्ये आपल्याला इन्कम टॅक्सचा बेनिफिट मिळतो. त्यामुळे तुम्ही एका मुलाला रक्त जर का दर महिन्याला लागत असेल 1 बॅग किंवा 2 बॅग तर त्याकरता साधारणतः 2500 रुपये खर्च येतो. तर एक बॅग किंवा 10 बॅग असं आपलं स्वतःचं समाजाकडे देणं जे आहे ते द्यावं याकरता ही विनंती आहे. त्यामुळे जनकल्याणला या त्यांच्या कार्यक्रमास आपण भरघोस प्रतिसाद द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. मी माझ्या सर्व सहकारी डॉक्टरांना अशीच विनंती करीन, माझ्या हॉस्पिटलमधल्या स्टाफलाही विनंती करीन की अशा पद्धतीने प्रत्येक थॅलेसेमियाग्रस्त बाळाकरता आपण प्रत्येकाने 1 बॅग पर मंथ तरी द्यावी. 1 वर्षभर हा उपक्रम राबवावा म्हणजे जनकल्याणला याचा फायदा होईल. कारण पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी ही संख्या अजून वाढेल, ही 1 कोटी 1.5 कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ज्याच्याकरता आपल्याला त्यांना सहकार्य करणं हे अपेक्षित आहे. शाश्वत हॉस्पिटल गेली 15 वर्ष कार्यरत आहे, आमचे हजारो पेशंट आतापर्यंत बरे झाले आहेत. तुम्ही या नात्याने सर्व पेशंट्सना अशी विनंती करीन की शाश्वत हॉस्पिटलने ज्या पद्धतीने आपल्याला बरं केलं आहे तरी एक सामाजिक कर्तव्य किंवा सामाजिक दायित्व देण्याकरता आपण या मुलांकरता निदान 1 ब्लड बँक 1 ब्लडची पिशवी 2500 रुपये असं डोनेशन करून जनकल्याण रक्तपिढीला सहकार्य करावं ही माझी नम्र विनंती आहे.